ताज्या बातम्या आपल्या मोबाईल वर पाहण्यासाठी एस प्राइम मराठीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर प्रेस करा। नऊ महिन्यापूर्वीच लग्न झाले होते। घरच्यांना वाटले आता लग्नानंतर तरी आपला मुलगा सुधारेल आणि त्याची सख्या वहिनीसोबतचे अनैतिक संबंध हे तुटतील। मात्र या नात्याचे अश्लील फोटो अखेर त्याच्या पत्नीने बघितले आणि घरात रोजच भांडणाचा धिंगाणा सुरू झाला। या रागातून पतीने पत्नीला थेट फासावरच लटकवले आणि संपूर्ण घरातील लोक फरार झाले। पतीच्या अवैध संबंधांना विरोध केला म्हणून एका महिलेसोबत धक्कादायक घटना घडली। तिला आपले प्राण गमवावे लागले। सख्या वहिनीसोबत अनैतिक संबंध असल्याने पत्नी सतत विरोध करत होती, त्यामुळे पतीने संतापजनक पाऊल उचलत पत्नीची हत्या केली। या घटनेनंतर महिलेच्या पतीसह सासरचे सर्व लोक घर सोडून फरार झाले आहेत। ही घटना छपरा नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौना मिश्रा गटाशी संबंधित आहे। या ठिकाणी नवविवाहित महिलेचा मृतदेह तिच्या सासरच्या घरातून संशयास्पद परिस्थितीमध्ये आढळून आला। प्रिन्स किरी असे आरोपीचे नाव आहे तर गुंजा असे मृत नवविवाहितेचे नाव आहे। कुटुंबियामध्ये घातपाताची शक्यता व्यक्त करत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी सदर हॉस्पिटल छपरा येथे पाठवला आहे। तसेच या प्रकरणाचा तपास सुरू केला असून मृत गुंजाचा भाऊ रिपू किरी यांनी सांगितले की त्याच्या बहिणीचे लग्न 9 महिन्यापूर्वीच मौना मिश्री तळी येथील प्रिन्स गिरीसोबत झाले होते। लग्नानंतर काही दिवसांनी गुंजाला प्रिन्सचे त्याच्या वहिनीसोबतचे अनैतिक संबंध असल्याची माहिती मिळाली। याबाबत ती वारंवार भांडण करायची। तिच्या तक्रारीवरून गुंजाला नेहमी मारहाण केली जायची, मात्र कुटुंबीय आपापसात हे प्रकरण मिटवत होते। दरम्यान गुंजाने त्याच्या वहिनीची काही आक्षेपार्ह स्थितीतील पतीचे फोटो समोर आल्यानंतर उघडपणे विरोध करण्यास सुरुवात केली, ज्यामुळे तिचा पती संतापला आणि अनैतिक संबंधाला विरोध केल्याने पतीने पत्नी गुंजा हिला फासावर लटकावत तिची हत्या केली आहे। हत्येनंतर सासरचे सर्व लोक घर सोडून पळून गेले आहेत।